Welcome children. In the last lecture, we have learned the poem first. Now we are going to solve the exercise part. मागील पीरियडमध्ये आपण ही जी तुमची युनिट वनची पहिली कविता आहे वॉट अ वर्ड थॉट ती पाहिली. आता याच्यापुढे आपण त्याची जी एक्सरसाइज आहे त्याचे प्रश्न उत्तर आहेत ते पाहणार आहोत. थिंग्स टू डू, फाइंड अँड लिस्ट द रायमिंग वर्ड फ्रॉम द पोएम. आता रायमिंग वर्डचा अर्थ काय, तर तुमच्या पोएममध्ये शेवटचे जे शब्द असतात त्यांचं प्रनाउन्सेशन जे आहे ते सेम असलं पाहिजे. जसं की प्रनाउन्सेशन थोडंसं सिमिलर असलं पाहिजे आणि त्यांचे जे एंडिंगचे लेटर्स आहेत ते सिमिलर असले पाहिजे. जसं की वेल अँड शेल, अदर मदर, फाइंड ब्लाइंड, ब्ल्यू यू. सो दीज आर दी रायमिंग वर्ड्स. लर्न अँड रिसाइट पोएम. नाव इथे तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला ही कविता वाचायची आहे. रिसाइट द पोएम, लर्न अँड रिसाइट. तुम्हाला ही पाठ करायची आहे आणि बोल म्हणायची आहे. क्वेश्चन नंबर 3, डिस्क्राइब द फॉलोइंग वन ऑर इन वन ऑर टू लाईन्स. द फर्स्ट लिटिल हाऊस ऑफ द बर्ड. द फर्स्ट लिटिल हाऊस ऑफ द बर्ड. The first little house of the bird was small and round. It was made of pale blue shell. The nest. The nest was a little one made up of straw. The bird thought that the nest was covered by its mother. The world around the bird's nest. The world around the bird's nest, they were filled with the leaves and the vast blue sky. Fourth one. Imagine the following and write about each in your own words. What the world looks like to a baby. Everything in the world is new and strange for a newborn baby. They have a puzzled look at anything and everything. They are curious about everything they see and hear around them. The world of the baby revolves around its mother. आता ह्याचा अर्थ असा आहे, इमॅजिन द फॉलोइंग अँड राईट अबाउट ईच इन युअर ओन वर्ड. खाली दिलेले जे प्रश्न आहेत ते तुम्हाला विचार करून लिहायचे आहेत. आता इथे तुम्हाला विचारलेलं आहे की जे छोटं बाळ असतं त्याच्यासाठी हे जे जग असतं ते कसं असतं. एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज न्यू अँड स्ट्रेंज फॉर अ न्यूबॉर्न बेबी. या जगामधल्या सगळ्या गोष्टी ह्या नवीन जन्मलेल्या बाळासाठी नवीन असतात. दे हॅव पझल लुक ॲट एनिथिंग अँड एव्हरीथिंग. सुरुवातीला ते ज्या गोष्टींकडे बघतात त्या गोष्टी त्यांना फार नवीन वाटतात, त्यामुळे ते खूप पझल्ड असतात. त्यांच्यामध्ये त्या गोष्टींना जाणून घेण्याची चिकित्सा जास्त असते. दे आर क्युरियस अबाउट एव्हरीथिंग दे सी अँड हिअर अराउंड दॅम. ज्या गोष्टी ते बघतात ऐकतात त्याबद्दल त्यांना फार उत्सुकता असते. द वर्ल्ड ऑफ द बेबी रिवॉल्व्स अराउंड इट्स मदर. आणि हे जे जग असतं बाळाचं ते त्याच्या आईच्या अवतीभोवती फिरत असतं, कारण बाळ जे आहे ते लहान असल्याकारणाने आपल्या आईशिवाय ते काहीच करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी त्याला आपल्या आईवर अवलंबून राहावं लागतं आणि त्यामुळेच त्याचं हे जे जग असतं ते त्याच्या आईच्या अवतीभोवती फिरत असतं. व्हॉट द वर्ल्ड लुक्स लाईक टू अ फिश. For a fish, its world is a blue water around it. Its world also revolves around the aqua flora and fauna. आता इथे आपल्याला विचारलेलं आहे की फिश जी असते तिच्यासाठी हे जग कसं असतं. तर जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे फिश कुठे असते, पाण्यामध्ये असते. त्यामुळे फिशसाठी तिचं वर्ल्ड जे आहे ते हे जे निळं पाणी असतं त्याच्या अवतीभोवती तिचं जग जे आहे ते पसरलेलं असतं. आणि तिच्या जगामध्ये एक्वा फ्लोरा अँड फ्युना म्हणजे पाण्याच्या खाली जे काही जीव असतात किंवा जी काही झाडं असतात त्याच्यावरती ते अवलंबून असतात फिश. सो आय होप चिल्ड्रन यू अंडरस्टूड दिस पोएम ॲज वेल ॲज द क्वेश्चन आन्सर्स. इफ यू हॅव एनी डाऊट रिगार्डिंग दिस यू कॅन आस्क मी इन दी नेक्स्ट पिरियड. जर तुम्हाला ह्या पोएम संबंधित काहीही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला नेक्स्ट
पीरियडमध्ये विचारू शकता. थँक्यू.